नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश जाधव सर फ्रॉम यूजीएस अकॅडमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण फर्स्ट इयरला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली आहे आणि ऍडमिशन घेतल्यानंतर खूप साऱ्या अडचणी आपल्याला सुरुवातीला जात असतात आणि त्यातली सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे कॉलेजला आपल्या सिलेबस वगैरे काय असेल, मला कुठले सब्जेक्ट असतील. आठवी नववी आणि दहावी पर्यंत आपल्याला माहिती होतं मॅथ सायन्स इंग्लिशचे मला क्लास करावा लागेल, त्याचे मला जमणार नाहीये आणि ते टफ जातात. हिस्ट्री जिओग्राफी मी वाचून कम्प्लीट करू शकतो, बरोबर आहे का? पण या ठिकाणी सुद्धा अशाच काही कंडिशन असतात पॉलिटेक्निक मध्ये. यामध्ये काही सब्जेक्ट आपल्याला जे की ज्याचा जास्तीत जास्त स्टडी आपल्याला करावा लागतो आणि त्याच्याबद्दलची जी डिटेल आहे, किती मार्क्स असतात, किती मार्क्स पासिंगला लागतात, किती मार्क्सचा पेपर होणार आहे, युनिट टेस्ट बद्दल काय असते, काय संकल्पना आहे, प्रॅक्टिकल काय असते, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. आणि अगोदर आय स्कीम होती आणि आता नवीन आलेली ती के स्कीम आहे मित्रांनो. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, के स्कीम नुसार हा सिलेबस चेंज झालेला आहे. मागच्या वर्षीपासून महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई याच्या अंतर्गत MSBTE आपण असं त्याला म्हणू शकतो. तर ह्या MSBTEच्या अंतर्गत भरपूर सारे कॉलेजेस येतात ज्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेज असते, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असतात, काही प्रायव्हेट ऑटोनॉमस असतात आणि काही फक्त गव्हर्नमेंट असतात आणि अदर हे प्रायव्हेट कॉलेज असतात जे नॉन ऑटोनॉमस असतात. मित्रांनो, आता तुम्ही फॉर्म भरलेच असाल, तिसरा राऊंड अजून बाकी आहे. ओके, तर ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला नसेल किंवा पाहिजेत ते कॉलेज भेटलं नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रॉपरली मॅक्झिमम कॉलेज टाकले तरी चालतील, नंबर लागणं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, बघा मित्रांनो, आता ह्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई, आता यामध्ये काय दिलं, आता फर्स्ट सेमिस्टर जे आपलं दिलेलं आहे, कोणतं फर्स्ट सेमिस्टर, जसं आपलं दहावीपर्यंत प्रथम सत्र द्वितीय सत्र असायचं तसं इथं फर्स्ट सेमिस्टर म्हणजे प्रथम सत्र. प्रथम सत्र मीन्स फर्स्ट टर्म आपण त्याला म्हणणार आणि फर्स्ट टर्मची ही जी एक्झाम असते ती बोर्डाची असते, डायरेक्ट कशाची असते, बोर्डाची असते. दहावी सारखं नाहीये, डायरेक्ट एंडिंगला एक्झाम होईल तसं नाहीये. दर सेमिस्टरला प्रत्येक 6 महिन्याला बोर्डाची एक्झाम असते MSBTE बोर्डची. बघा मित्रांनो, याच्यामध्ये जी दिलंय का नाही आपल्याला, यामध्ये कंडिशन अशी दिलेली आहे की आपल्याला बघायचं याच्यामध्ये काय काय दिलेली या स्कीमला. ओके, ज्याला पोस्ट SSC डिप्लोमा कोर्स किंवा आपण पॉलिटेक्निक सुद्धा म्हणतो. तर काय असणार आहे हा जो प्रोग्राम आहे, प्रोग्राम नेम म्हणजे आपल्या कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत. ओके, तर जसं की डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, फर्स्ट सेमिस्टर हे सगळ्या ब्रांचसाठी सारखंच आहे, सगळ्या ब्रांचसाठी, टोटल कुठलीही ब्रांच असो, यामध्ये तुमच्या सुद्धा ब्रांच असतील या ठिकाणी या पीडीएफ मध्ये नसतीलही, पण सगळ्याच ब्रांचसाठी सिलेबस आहे सेम आहे मित्रांनो. ओके, या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम कोड म्हणजे तुमच्या ब्रांचचे कोड दिलेले असतात. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग AE, बरोबर का? केमिकल इंजिनिअरिंग साठी CH वापरला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी E, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी ME, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी C, अशी या ठिकाणी काय वापरलेले असतात, कोड वापरलेले असतात, ज्याला आपण ब्रांच कोड असं म्हणतो. आता महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला हा जो प्रोग्राम आहे म्हणजे पॉलिटेक्निक किती वर्षाचा असतं, तर 3 वर्षाचा असतं. किती वर्षाचं असतं मित्रांनो? 3 वर्षाचं. आणि प्रत्येक या 3 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला 2-2 वेळेस एक्झाम द्यायची. किती वेळेस एक्झाम द्यायची बोर्डाची? 2 वेळेस एक्झाम द्यायची, सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड. सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये काय असणार मित्रांनो? फर्स्ट इयर असणार. याच्यामध्ये काय असणार? आपलं फर्स्ट इयर असणार. ओके, सेकंड इयर जर म्हटलं बेटा, काय म्हटलं? सेकंड इयर. सेकंड इयर साठी आपल्याला थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर असणार. कोणतं येणार बेटा? थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर. त्यानंतर जर आपण थर्ड इयर म्हटलं, काय म्हटलं? थर्ड इयर, तर त्याच्यामध्ये फिफ्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर असणार आहे. ओके, तर यातला आपल्याला पहिलं जे सेमिस्टर आहे, फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर, त्याचा सिलेबस आपण या ठिकाणी बघत आहोत. त्याचा काय बघतो मित्रांनो? आपण या ठिकाणी सिलेबस बघत आहोत. मग तो जो सिलेबस आपल्याला बघायचा आहे की कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, कोणते नाही, ते प्रॉपरली समजून घ्या. काही काही मुलांना अर्ध सेमिस्टर होतं तरी सुद्धा सब्जेक्ट माहिती नसतात, हे सुद्धा प्रॉब्लेम होतात. आणि नंतर म्हणतात मग माझा बॅकलॉग लागला, तशी सिच्युएशन येऊ देऊ नका. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोणतं सेमिस्टर बघायचं म्हणलं मी? फर्स्ट सेमिस्टर. ओके, आणि स्कीम कोणती मित्रांनो? के स्कीम. कोणती स्कीम आहे? के स्कीम. यामध्ये कोर्स टायटल, काय बेटा? कोर्स टायटल म्हणजे कोर्स टायटल मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आपल्याला शिकायचे आहे. ओके, आणि ह्या त्या कोर्स बद्दल सर्व काही डिटेल आपल्याला दिलेली आहे. थेरी किती मार्काला असेल, प्रॅक्टिकल किती मार्कला असेल, युनिट टेस्ट ज्या होत असतात त्याचं काही आपले मार्क गृहित धरतात का, नाही धरत. जसं की 10व्या वर्गापर्यंत काय व्हायचे, खूप साऱ्या टेस्ट व्हायच्या, दर आठवड्याला टेस्ट व्हायच्या,
मग ते मार्क आपल्या फायनल मार्कशीटवर आले का? नाही आले, बरोबर आहे का? शिक्षक लोकांनी प्रॅक्टिकल जे त्यांच्या मर्जीनुसार जे काय मार्क द्यायचे आपल्याला ते दिलेले, प्रोजेक्ट वगैरे असतो आपल्याला त्याच्यानुसार. इथं थोडं वेगळं आहे मित्रांनो, या ठिकाणी काय माहिती का, एका सब्जेक्ट बद्दल मी पहिले सांगतो ते सांगतात येत आहे का? बघा मित्रांनो, सगळ्यात चांगला सब्जेक्ट, आवडीचा सब्जेक्ट असते मॅक्झिमम मुलांचा दहावी पर्यंत, कुठपर्यंत? दहावी पर्यंत, ज्याचं नाव मॅथमॅटिक्स आपण म्हणतो. आता ह्या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टरला बेसिक मॅथमॅटिक्स म्हणून, काय मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणून आपल्याकडे तो सब्जेक्ट आलेला आहे, ज्याचं नाव काय म्हटलं मी, बेसिक मॅथमॅटिक्स. या बेसिक मॅथमॅटिक्सचा जो शॉर्ट फॉर्म आहे त्याला काय म्हणतात, BMS म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? BMS. हा काय झाला, त्याचा कोर्स टाईप झाला AEC. काय झाला? कोर्स टाईप AEC. आणि हा आहे मित्रांनो कोर्स कोड. हा काय आहे? कोर्स कोड 311302. बेसिक मॅथमॅटिक्सचा कोर्स काय आहे? कोर्स कोड 311302. ओके. आणि महत्वाचा मुद्दा, या सब्जेक्टला सगळे पॉलिटेक्निकचे आणि इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असतात, फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला जो मॅथ असते, तर या ठिकाणी आपण पॉलिटेक्निकचं बघतोय, तर त्याचं नाव M1 आहे. काय आहे? M1. बेसिक मॅथमॅटिक्सला लाडाने काय म्हणतात, सगळेजण M1 म्हणतं. का? कारण की तो सगळ्यांची चांगलीच लाड पुरवते म्हणून. समजू शकता तुम्ही मला काय म्हणायचं? ओके, बघा या ठिकाणी आता हे काही आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाही. आपल्याला महत्वाचं काय माहितीये का, हे शिक्षक लोकांच्या जास्त गरजेचं आहे. आपल्याला हे महत्वाचं आहे, थिअरी काय असते, प्रॅक्टिकल काय असते. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतं 100. ओके, या ठिकाणी काय दिसतं? 40. या ठिकाणी दिलं 70 आणि ह्या ठिकाणी दिलं 30. ओके, आता बाळांना ह्या ठिकाणी काय माहिती का, आपल्याला दोन टेस्ट असतात. किती असतात? दोन टेस्ट असतात. इकडे नका बघू, मी इकडे सांगते बघा. युनिट टेस्ट नंबर 4 फर्स्ट काय असतोय? UT फर्स्ट. काही कॉलेजेसला त्याला PT पण म्हणतात, प्रोग्रेसिव्ह टेस्ट फर्स्ट, युनिट टेस्ट नंबर फर्स्ट. ओके, PT1 किंवा UT1 असं त्याला म्हटलं जातं. मग युनिट टेस्ट फर्स्ट आपली मित्रांनो होती 30 मार्च. किती मार्कची होती? 30 मार्च. तशीच युनिट टेस्ट सेकंड पण होते, युनिट टेस्ट सेकंड होते आणि ती सुद्धा किती मार्कची होते? 30 मार्क होते. मग 30 पैकी आपल्याला काहीतरी मार्क पडतात मित्रांनो. काही मुलांना आता पहिला हुशार होता, त्याला 30 पैकी 30 मार्क भेटले. नंतर कॉलेजला थोडा ढिंगा मारायला लागला, तर मग त्याला 30 पैकी सपोज 20 मार्क भेटले. ओके, मग या दोन्ही टेस्ट मिळून, युनिट टेस्ट 1 युनिट टेस्ट सेकंड, या दोघांना मिळून त्याला किती मार्क भेटले रे? टोटल मार्क 50 मार्क भेटले. किती मार्क भेटले? 50. मग ते 50 मार्क्स जे असतात त्याला डिवाइड बाय काय करायचं? 2 करायचं. म्हणजे किती मिळाले? 25 मार्क्स. म्हणजेच आपण युनिट टेस्टच्या मार्कांचं काय काढलं बाळांनो? ऍव्हरेज काढले. काय काढले? ऍव्हरेज. आणि ते ऍव्हरेज मार्क जे असतात ते कन्सिडर करतात 30 पैकी किती मार्क्स मिळाले, ज्याला आपण युनिट टेस्टचे इंटरनल मार्क असं म्हणू शकतो. म्हणजे हे जे 30 मार्क आहेत, ओके, ह्या 30 पैकी आपल्याला किती मार्क्स मिळाले? ओके, मग ह्या 30 पैकी जर आपल्याला 25 मार्क मिळाले तर 100 पैकी पास होण्यासाठी किती मार्क लागतात? 40 मार्क लागतात. किती मार्क लागतात? 40. तर मित्रांनो, 30 पैकी जर तुम्हाला युनिट टेस्टला 25 मिळाले तर 70 पैकी पास होण्यासाठी किती घ्यावे लागतील? 15 मार्क घ्यावे लागतील. म्हणजेच मित्रांनो, 100 पैकी तुम्हाला 25 आणि 15 किती भेटतील? 40 मार्क भेटतील. आलं लक्षात? ही पासिंगची कंडिशन झाली. आता कुणाचं ऍव्हरेज जर या ठिकाणी 20 निघालं, कितीचं निघालं? 20, तर मग त्याला ह्या ठिकाणी 20 आणि इकडे किती घ्यावं लागतील? 20 मार्क्स घ्यावं लागतील. अरे लक्षात, सपोज एखाद्या मुलांना युनिट टेस्ट दिलीच नाही, मग काय सर? मग त्याचे मार्क कन्सिडर केल्या जातील का? युनिट टेस्ट दिली नाही तर मग त्याला 0 मार्क्स कन्सिडर केला जाईल. किती घेतील? 0 मार्क्स. आणि ह्या ठिकाणी सपोज सेकंड युनिट टेस्ट त्याने दिली, मग 20+0=20 आणि डिवाइड बाय 2, म्हणजे ऍव्हरेज फक्त मित्रांनो त्याचं 10 निघालं. कितीचं निघालं? 10 मार्क्स. मग त्याला 70 पैकी इकडे किती घ्यावं लागतील? 30 घ्यावे लागतात. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा सब्जेक्ट आहे, तुम्ही तुमच्या कॉलेजला सिनियर लोकांना जर विचारलं तुमच्या की सर आपले जे पेपर आहेत हे क्लिअर होतात की बॅकलॉग लागू शकतात, काय कंडिशन आहे, हे तुम्ही जर तुमच्या सिनियर लोकांना विचारलं तर ते नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतील. याचं नावच यम आहे, त्याला आपण यमराज सुद्धा म्हणू शकतो, जो की आपल्याला पॉलिटेक्निक लवकर कम्प्लीट होण्याच्या अगोदर आपल्याला अडकवून सुद्धा ठेवू शकतो. म्हणून त्याच्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. ओके, आणि आता सिलेबसला कमी चॅप्टर नाही आहेत, नियर अबाउट 12 चॅप्टर आलेले आहेत. जे सेकंड सेमिस्टरला असायचे यम 2 ला ते पण त्यांनी यम 1 ला टाकले, म्हणजे सिलेबस
खूप जास्त वाढलेला आहे पर्यंत. आणि ही जी प्रोसिजर आहे जेवढे पण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे 100 मार्क्सचे त्या सगळ्यांसाठी सेम प्रोसेस लागू होते. ओके, फर्स्ट सेमिस्टर पासून तर फायनल सेमिस्टर पर्यंत. कळलं मित्रांनो? आता मी तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्ट बद्दल सांगतो बेटा. हे झालं मॅथमॅटिक्स बद्दल. ओके, आता दुसरा सब्जेक्टचा जर आपण विचार केला, तुमच्या लक्षात आलं असेल की 70 पैकी आपल्याला किती घ्यायचे, तर युनिट टेस्टचे मार्क इथं कन्सिडर केल्या जातात, त्यामुळे युनिट टेस्टला हलक्यात घ्यायचं नाही, मजा किती घ्यायचं नाही, सिरियसली अभ्यास करायचा युनिट टेस्टचा. ओके, एक मिनिट. ओके, हा चला बघा, दिसत असेल तुम्हाला आता या ठिकाणी. तर काय केलं, दुसरा आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल हा एक सब्जेक्ट असते. तर इंग्लिश मध्ये आपण ज्याला इंग्लिश या ठिकाणी दिले ब्रॅकेट मध्ये, काय दिलं, इंग्लिश दिलं, कम्युनिकेशन स्किल. जशी कंडिशन आपली मॅथमॅटिकची होती सेम कंडिशन त्याची सुद्धा आहे. तर आपल्याला या ठिकाणी हे जे 125 टोटल मार्क दिसतात ना सर, तुम्ही आम्हाला 100 मार्क बद्दल सांगत मॅथच्या, हे 25 बाकी आहेत अजून तुमचे. ओके, तर हे कॉलेजवाल्यांच्या हातात असतात. मग तुमचं त्या ठिकाणी काय असणार आहे, सेल्फ लर्निंग ऍक्टिव्हिटी असाइनमेंट मायक्रो प्रोजेक्ट. ओके, ते दोन कम्प्लीट करावे लागतात. त्यानंतर या ठिकाणी क्रेडिट्स वगैरे दिलेले, नॅशनल लर्निंग अवर्स सुद्धा दिलेले आहेत. आणि इकडं बेस्ड ऑन सेल्फ लर्निंग. ओके, तुम्ही काय काय करता, काय काय नाही, तुमचं बिहेवियर कसं आहे, सगळ्यात महत्वाचं मुद्दा तर तुम्ही वागता कसे कॉलेजमध्ये. मी तर हेच म्हणेन, त्याच्या बेसिसवरती शिक्षक लोक तुम्हाला वरचे 25 मार्क देतात. तर टोटल 125 मार्काचा पेपर असते फायनल. म्हणजे या ठिकाणी 100 आणि ते 25 किती झाले, टोटल 125. आणि त्याच्यात पण 25 पैकी 10 मार्क पास व्हायला लागतात, नाहीतर नापास. ओके, लक्ष द्या आता. या ठिकाणी काय, आता इंग्लिश, इंग्लिशचा सुद्धा सेम कंडिशन. पेपर राहणार 100 मार्काचा, 100 मार्काचा दोन पार्टमध्ये डिवायडेशन होणार. एक होणार 70 आणि दुसरं होणार बेटा 30. एक कशामध्ये येणार 70 आणि दुसरं कशामध्ये येणार 30 मध्ये. दोघांना मिळून कंबाईन पासिंग किती पाहिजेत आपल्याला, 40 मार्कची. 30 मार्कचे किती टेस्ट होतील, दोन. पहिल्यासारखं जसं मॅथचं होतं तसं सेम कंडिशन. या ठिकाणी सुद्धा आपण हे जे प्रॅक्टिकलची कंडिशन दिलेली आहे, ओके, त्याचे सुद्धा 25 मार्क आहेत. आणि ह्या ठिकाणचे 25 मार्क 25 25 किती झाले, 50. इंग्लिशचा पेपर किती मार्काचा असणार, टोटल 150 मार्काचा. 100 मार्काचा थिअरी आणि अदर किती असणार आहे, 50 मार्कचा. त्यानंतर बेसिक सायन्स. बेसिक सायन्स म्हणजे काय, आपण जो सायन्स शिकलो त्याचाच पार्ट आहे. कोणता पार्ट? 1 जो होता आपल्याला 10वीपर्यंत, तो फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर त्यातला एक बेसिक फिजिक्स म्हणून म्हणतो आपण, आणि दुसऱ्याला काय म्हणतो, बेसिक केमिस्ट्री. ओके, ज्याला आपण काय म्हणायचं, बेसिक सायन्स म्हणायचं असते. इंग्लिशचं हे सगळ्यांचे कोर्स कोड आहेत, हा हे सगळ्यांचे काय कोर्स कोड आहेत. ओके, तर सेम कंडिशन याचा सुद्धा किती मार्क्सचा असणार आहे, 100 मार्क्सचा असणार आहे. किती मार्क्सचा पेपर असणार आहे, 100 मार्क्सचा. 2 30-30 मार्काच्या टेस्ट असतील, ज्यामध्ये केमिस्ट्री पण इन्क्लूड असेल आणि सायन्स सुद्धा काय असणार आहे, इन्क्लूड असणार आहे. आणि 70 मार्काचा जो पेपर आहे, 70 पैकी आपल्याला काय करायचं, मार्क यायचे बेटा. आणि टोटल पासिंगला किती मार्क्स लागतील रे, 40 मार्क लागते. आणि याचे प्रॅक्टिकलचे मार्क थोडे जास्त आहेत मित्रांनो, हे 100 आणि हे सगळे मिळून 150, असे टोटल किती झाले रे, 250 मार्क झाले. किती मार्क झाले बेटा, 250. सिमिलरली फंडामेंटल ऑफ आयसीटी. आता याचा काही पेपर होणार नाही, हे प्रॅक्टिकल वाले, पण त्याचे प्रॅक्टिकलचे टोटल मार्क किती आहे, 75. ओके, त्यानंतर काही काही लोकांचं ज्याचं डोकं ठिकाणी आपण असलं का नाही, त्याच्यासाठी योगा आणि काय असतं, मेडिटेशन असतं. योगा आणि काय असतं, मेडिटेशन. तर ह्या योगा आणि मेडिटेशन याच्यासाठी सुद्धा आपल्याला किती मार्क्स असते प्रॅक्टिकल, 50 मार्क्स. किती असतात, 50 मार्क असतात. ओके, त्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग वर्कशॉप हे करावं लागते, प्रॅक्टिस याचं प्रॅक्टिकल करावं लागते. हे आता काही काही ब्रांचेसला असते, काही ब्रांचला नसते, पण मॅक्झिमम टाइम तर सगळ्याच ब्रांचला असते. ओके, तर या ठिकाणी काय माहिती का, 100 मार्काचं असते वर्कशॉप. किती मार्कचं असते, 100 मार्कचं. आणि शेवटचं आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, हे ड्रॉइंगवाला पार्ट आहे. हा कोणता पार्ट आहे, ड्रॉइंगवाला. काही काही मुलांना ड्रॉइंग जमतच नाही, त्याच्यामुळे याचे लेक्चर प्रॉपरली करायचे कॉलेजमध्ये, लेक्चर काय करायचे, प्रॉपरली करायचे. त्याचं सुद्धा प्रॅक्टिकल मित्रांनो 100 मार्कचं. असं या टोटल सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळते 850. किती मिळते, 850 टोटल मार्क्स असणार आहे आपले, 850 मार्काचं या ठिकाणी आपलं असणार आहे फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर. कळतंय मित्रांनो? जर या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असेल, अडचण असेल, तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता की आम्हाला सर याच्याबद्दल माहिती पाहिजे, ती माहिती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करेल. ओके,
लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा, आणि कुठलीही अडचण असेल तुम्हाला पॉलिटेक्निकची त्याबद्दल तुम्ही बिंदासपणे सांगू शकता. काही काही लोकांची अपेक्षा ही पण असते, सर मला 100 पैकी 100 मार्क घ्यायचे, तर मी काय करू, तर ते सुद्धा शक्य आहे. 100 पैकी 100 मार्क सुद्धा पडतात मित्रांनो, ओके. आणि ज्या लोकांना फ्री लाईव्ह क्लास करायचा असेल त्या लोकांसाठी संध्याकाळी 9 वाजता 9 PM ला 9 PM to 10 PM बेसिक मॅथमॅटिक्स, त्याचं नाव काय सांगितलं, M1, याचा क्लास सुरू आहे, ओके. यूट्यूबला लाईव्ह, ह्याच चॅनलला युजेस अकॅडमी, याला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा पडतील मित्रांनो. चला, थँक्यू.